आजही 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्याकडे वळणार आहोत। औरंगाबाद जिल्ह्यात करमाड पोलीस ठाण्यातल्या 24 वर्षांच्या पोलीस कॉन्स्टेबल संध्या मोरे यांच्या हत्येप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय एन शेख आणि हवालदार बोरुलेवर गुन्हा दाखल झालेला आहे। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संध्या मोरेनं आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच गळफास लावून घेऊन आत्महत्या केलेली होती। संध्या मोरे या गेल्या 3 वर्षांपासून करमाड पोलीस ठाण्यात कामाला होत्या। मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय एन शेख यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं स्पष्टपणे लिहिलेलं होतं। रविवारी घटनेपूर्वी संध्या मोरे यांची पोलीस ठाण्यात बाचाबाची झाल्याची माहिती मिळते। त्यानंतर त्यांनी रागात घर गाठलं आणि ओढणी बांधून गळफास लावून घेतलेला आहे। शेख चांगली वागणूक देत नसल्याची तक्रार महिला पोलिसांनी 10 दिवसांपूर्वीच पोलीस उप अधीक्षक पल्लवी बर्गे यांच्याकडे केलेली होती। त्यानंतर फक्त थातुरमातूर चौकशी करून शेख यांना समज देऊन सोडून देण्यात आलेलं होतं। मात्र अखेर पोलिसांच्या छळाला कंटाळून मोरे यांनी आत्महत्या केली। काही हेतुपुरस्पर कागदपत्रात काही त्रुटी नसताना बोलवायचं, त्रुटी विचारायच्या, वेळोवेळी बोलत राहायच्या कॅबिनला। मग तिचा थोडासा त्याच्याविषयी हा बुवा वेगळ्या भूमिकेने बघतोय, वेगळ्या नजरेने बघतोय हे तिच्या लक्षात आलं। ते मला फोन केला होता तिने। झी 24 तास एक पाऊल पुढे।